हिंदू धर्मातील लोक मोठ्या भक्तीने आणि आनंदात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. हे भारतात विनायक चतुर्थीच्या नावाने देखील लोकप्रिय आहे. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचे आणि लाडके देवता म्हणजे गणपती बाप्पा आणि यांच्या आगमनाची वाट लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बघतात आणि अशा या लाडक्या बाप्पांचे बाजारात आगमन झाले आहेत. बाजारात बाप्पांचं आगमन झालं आहे आणि सर्वत्र बाप्पांच्या निरनिराळ्या आकाराच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात. या मूर्त्यांची किंमत 600 रुपयांपासून 6000 रुपयांपर्यंत आहे. मूर्त्यांची किंमत ही त्यांच्या फुटावर अवलंबून असते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीतील गणपती कसं ओळखतात याबाबत देखील माहिती विक्रेत्याने दिली आहे. आपण बाप्पांना भरल्या डोळ्यांनी निरोप देतो आणि त्याचबरोबर बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावं असं मनोमन कामना करत असतो. आपले सर्वांचे लाडके बाप्पा यांचं आगमन घरी नाही पण बाजारात झालेलं आहे. आपण पाहू शकतो की इथे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्त्या बाप्पांच्या आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर पुण्यात वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव हा नेहमीच सर्वांचा आकर्षणाचा विषय ठरत असतो आणि बाप्पाचं यावर्षी 2 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने बाजारात बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्यासोबत एक विक्रेते आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काका, बाप्पांचं आगमन झालेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही ह्या मूर्त्या कुठून आणतात? पेणवरून आणतो, डायरेक्ट पेणवरून. ते आमचे नेहमीचे मूर्तीकार आहेत, त्यांच्याकडनं आणतो आम्ही आणि मग इथं विक्रीला ठेवतो. काका, इथे दिसतं आहे की इथे सिद्धिविनायकही आहेत, दगडूशेठही आहेत. ह्या वर्षीचं नेमकं म्हटले कुठल्या मूर्तीची जास्त मागणी होती आहे? यावर्षी साधारण ही जी पेशवाई थाट जी आहे मूर्ती, तिची साधारण कसबा गणपती, त्यांची साधारण स्टँडर्ड मागणी आहे. काका, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर करू नका, त्याने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू माती यातला फरक नेमका कसा ओळखायचा? वजनावरनं तुमच्या लगेच लक्षात येत आहे आणि मुळात पाटाचा एक प्रकारचा साऊंड असतो, त्याच्यावरनं तुम्हाला ते लगेच फरक करू शकतो. आणि मुळात फिनिशिंग जे आहे POPचं ते फारच सुंदर असतं, तसं शाडू मातीला फिनिशिंग येत नाही. फिनिशिंगवरनं आणि वजनावरनं तुम्हाला लगेच फरक करू शकतो त्यातलं. काका, मला सांगा की म्हणजे मूर्त्यांची किंमत कुठून पासून कुठपर्यंत आहे? साधारण 600 रुपयांपासून आहे, 1.25 फुटा 1 फुटापासून आणि ती 6000 रुपयांपर्यंत आहेत सध्या आत्ता. म्हणजे फुटांवरनं किंमत कळते? जनरल फुटावरनं किंमत ठरते त्याची आणि आकारावरनं त्याची. कुठल्या कलरचं, कुठला कलर तुला जास्त आवडतो की बाप्पांना ह्या कलरमध्ये बाप्पा खूप छान दिसणार आहेत? लाल आणि निळा. अच्छा, लाल आणि निळा आवडतो. तर तू तुझ्या हाताने बाप्पांची मूर्ती तयार करतो की रंगवतोस? रंगवायला आवडतं पण आम्ही तयार नाही करत. अच्छा, रंगवायला आवडतं म्हणजे तुला कलेची आवड आहे, हे ना? नक्कीच. इथं आपल्यासोबत बालमित्र देखील होते. सर्वांचा लाडका बाप्पाचं लवकरात लवकर आगमन व्हावं अशी सगळ्यांची इच्छा असते आणि बाप्पाचं आगमन हे लवकरच होणार आहे. कॅमेरा पर्सन सुमेध 6 वर्षा हिरे, दिनमान न्यूज.